नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजकाल अनेकांच्या हातात तुम्ही कासवाची अंगठी पाहिली असेल काही लोक फॅशनसाठी घालतात तर काही वास्तुशास्त्रानुसार घालतात मात्र ही अंगठी घालण्यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का तर तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या कासवाच्या अंगठीबद्दल संपूर्ण माहिती मित्रांनो पौराणिक कथानुसार कासव भगवान विष्णूचा अवतार मानला जातो कासव धैर्य शांती निरंतरता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते समुद्र मंथनाच्या कथेअनुसार भगवान विष्णूने समुद्र मंथनासाठी कासवाचा अवतार घेतला होता आणि लक्ष्मी माता समुद्र मंथनातून प्रकट झाली होती जी भगवान विष्णूची पत्नी झाली यासाठी लक्ष्मीसोबत कासवाला सुद्धा धन वाढवणारे मानले जाते अंगठी परिधान करताना कासवाचा डोक्याचा भाग परिधान करणाऱ्याने आपल्या दिशेत ठेवावा यामुळे लक्ष्मीचे आगमन कायम राहते तसेच ही अंगठी मधल्या किंवा पहिल्या बोटात परिधान करावी मित्रांनो अंगठी उजव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये किंवा तर्जनीमध्ये घातली पाहिजे कासव हे लक्ष्मी मातेसोबत जोडलेले आहे यासाठी शक्यतो शुक्रवारी ही अंगठी घालण्यास सुरुवात करावी कासवाचा आकार असा बनवा की कासवाचे तोंड अंगठी घालणाऱ्याकडे असावे कासवाचे तोंड बाहेरील बाजूला असल्यास नकारात्मक प्रभाव पडू शकतो शुक्रवारी अंगठी खरेदी करावी आणि घरी आणून थोडा वेळ लक्ष्मी मातेसमोर ठेवावी दूध आणि पाण्याने धुवावे यानंतर ती धारण करावी कासवाला शांती धैर्य सातत्य आणि सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते कासवाची अंगठी चांदीची असेल तर जास्त शुभ असते शास्त्रानुसार कासव सकारात्मक आणि प्रगतीचे प्रतीकसुद्धा मानले जाते मित्रांनो कासवाची अंगठी वास्तुशास्त्रात शुभ मानली जाते व्यक्तीच्या जीवनातील अनेक दोष दूर करण्याचे काम या अंगठीमुळे होते यामुळे आत्मविश्वास वाढतो कासव पाण्यात राहतं म्हणून ते सकारात्मक ऊर्जा आणि प्रगतीचं लक्षण मानलं जातं पौराणिक कथेनुसार कासव समुद्र मंथनातून उत्पन्न झाले आहे तसेच लक्ष्मीसुद्धा तिथूनच निर्माण झाल्याने कासव समृद्धीचं प्रतीक मानलं जातं शास्त्रानुसार कासवाला लक्ष्मी देवीप्रमाणे धनप्राप्ती धैर्य आणि शांतीचे प्रतीक मानले जाते वास्तुशास्त्रानुसार कासवाची अंगठी चांदीत बनवावी दुसऱ्या धातूची अंगठी बनवणार असाल तर कासवाचा आकार चांदीच्या बनवून त्यावर सोन्याच्या मुलामा किंवा दुसरे कोणते तरी रत्न लावू शकतात बोटात अंगठी घालताना कासवाचं डोकं आपल्या दिशेने ठेवावं ही अंगठी तर्जनी किंवा मध्यमा बोटात घालावी धनाची देवता लक्ष्मीचा वार शुक्रवार असल्यामुळे कासवाची अंगठी शुक्रवारी आपल्या बोटात धारण करावी तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद